नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज काही भागात पाऊस पडण्याची शक्यता, तर किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो की किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे. तुमच्या जिल्ह्याचेही नाव घेणार आहे. तुमचा जिल्हा आहे का तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार. दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी तयार होत असून, म्हणजे आज, त्याचे 21 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण तयार होत आहे आणि त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. ते चक्रीवादळ 19 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळ हे रूपांतर धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ, अंदमान, निकोबार परिसरात पावसाची शक्यता आहे. सोबतच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की 19 नोव्हेंबर दक्षिण अरबी समुद्राच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. 21 नोव्हेंबर पासून ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, 21 नोव्हेंबरला हे वादळ तीव्र होईल, अति तीव्र होईल अशी शक्यता आहे. त्यानंतर ते पश्चिम वाय दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ, लक्षद्वीप परिसरात 19 नोव्हेंबरला, तसेच अंदमान निकोबार बोटच्या समूहास 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूत ईशान्य मान्सूनचा जोर 22 नोव्हेंबर नंतर वाढण्याची शक्यता आहे, असाही अंदाज आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात मोठी वाढ दिसून येत आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे 36.2 अंश सेल्सिअस आणि सर्वात कमी इतका तापमान नाशिक येथे 17.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया राज्यात 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी किती जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. तर बघा मित्रांनो, 19 आणि 20 नोव्हेंबरला अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता ही देखील आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात 19 व 20 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता आहे, आज आणि उद्या. आणि सोबतच दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि त्याचे चक्रीवादळात रूपांतर व्हायला 21 नोव्हेंबरपर्यंत ते चक्रीवादळ रूपांतर होण्याची शक्यता आहे. तर 19 नोव्हेंबरपर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 ते
22 नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.